सर्क्युलेशन या टॉपिकमध्ये आपण मुख्य तीन घटक आपण त्यामध्ये पाह पाहिलेले आहेत त्यापैकी पहिला जो घटक आहे तो हार्ट तर हे जे हार्ट आहे आपल्याला माहिती आहे की पंपिंग ऑर्गन त्याच्यानंतर ह्या हार्ट पंप केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांगतात की ह्या ब्लड जे आहे हे ब्लड त्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर हे ब्लड फ्लो होण्यासाठी तिसरा जो घटक आहे आणि त्याला आपण ब्लड वेसल्स त्याला त्याच्यामध्ये आपण मांडणार आहे आता आज आपल्याला ह्या ठिकाणी हे जे ब्लड वेसल्स आहेत ह्या ब्लड वेसल्सबद्दलची आपण आपण माहिती पाहणार म्हणजे आपल्याला हे घटक ह्या ब्लड वेसल्स कोणत्या कोणत्या आहेत आपल्या शरीराच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये त्या प्रेझेंट असतात आणि कोणत्या प्रकारचे रक्त त्यामध्ये ते प्रवाहित करत असतात आणि त्याच पद्धतीनं त्यांच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे लेअर्स आहेत त्याबद्दल आपण ह्या ब्लड वेसल्सबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर हे जे ब्लड वेसल्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ब्लड वेसलच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की तीन मुख्य टाईप्स ह्या ब्लड वेसलच्या आपल्याला ह्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण सांगू शकतो तर ह्यामध्ये आपल्याला हे जे कोणते कोणते ब्लड वेसल्स आहेत आता आपण ह्या डायग्राममध्ये आपण पाहतोय की हे जे तर जे, हे जे घटक आपण पाहतोय की ह्यामध्ये हे जे पहिले जे ब्लड वेसल आहे त्याला आर्टरीज म्हटलं जातं आपण द्वारे हे जे डायग्रॅम आपल्याला पाहिले तर ती आर्टरीज आहे त्याच्यानंतर दुसरं जे ब्लड वेसल आहे त्याला वेन्स म्हटलं जातं हे जे दुसरी डायग्रॅम द्वारे दाखवली त्याला आपण त्यामध्ये वेन्स म्हणणार आहे आणि तिसरी जी ब्लड वेसलचं आहे त्याला कॅपलरीज म्हटलं जातं आणि ह्या ठिकाणी हे जे द्वारे आपल्याला इंडिकेट केलेले तिसरी डायग्रॅम जे दिसते त्याला कॅपलरीज म्हणणार आहे म्हणजे आपल्याला इथे लक्षात आले असेल हे ब्लड वेसल्स तीन प्रकारचे आहेत आर्टरीज वेन्स आणि कॅपलरीज आपण आता ह्या आर्टरीबद्दल आपण माहिती पाहू की ह्या आर्टरीज आता हे जे ब्लड वेसल्स आहेत आता ह्या आर्टरीबद्दल सांगायचं झालं तर ह्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे ब्लड आहे हार्टकडून वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सकडे हे जे ब्लड कॅरी केलं जातं ते आर्टरीच्याद्वारे म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात आलं असेल हार्टकडून सगळ्या बॉडी पार्टकडे जे ब्लड सर्क्युलेट केलं जातं ते द्वारे त्यामध्ये आपण सांगू शकतो आणि त्याच्यानंतर ह्या जे आर्टेरिओल्स आहेत त्याच्या म्हणजे या आर्टरीच्या परत ब्रांचेस पडलेल्या आहेत त्याला आर्टरिओल्स म्हणतात आणि त्या आर्टरीओल्सचे परत त्यामध्ये अत्यंत लहान अशा कॅपलरीज फाईन कॅपलरीज आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात आता हे जे ह्यामध्ये आत्ता सांगितल्या पद्धतीने की आर्टरी जे आहेत ते आता हार्टकडून रक्त बॉडी पार्टकडे जाणार आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवा की ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे हे ऑक्सिजनेटेड ब्लड आर्टरीज मध्ये आपल्याला त्यामध्ये सांगता येतील आणि हे जे आपल्याला ब्लड जे आहे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं त्याला अपवाद जो आहे तो पल्मोनरी आर्टरी त्या पल्मोनरी आर्टरीमध्ये मात्र हे डीऑक्सिनेटेड ब्लड त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इतर सर्व आर्टरीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याला अपवाद हा पल्मोनरी आर्टरीचा सांगता येतील पल्मोनरी आर्टरीमध्ये फक्त त्यामध्ये डीऑक्सिनेटेड ब्लड असतं सी क्यूला हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे पल्मोनरी आर्टरी डोक्यात आता पल्मोनरी आर्टरी म्हणजे थोडक्यात त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये हे जे असणारे हा जे लंग्स आहेत त्या लंग्सकडे म्हणलं की त्यामध्ये पल्मोनरी शब्द त्यामध्ये लक्षात ठेवा मग पल्मोनरी आर्टरी इथं मात्र आपल्याला लक्षात ठेवा की ह्या ठिकाणी जे ब्लड असतं ते डिऑक्सिनेटेड असं एवढं लक्षात ठेवा आता ह्यामध्ये ह्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्या ज्या आर्टरीज आहेत ते एकदम डीपली सिच्युएटेड असतात आपल्या शरीराच्या अगदी त्यामध्ये आतल्या भागामध्ये त्या सिच्युएटेड असल्याचं आपण सांगू शकतो त्याला अफवाद आहे रॅडियल ब्रॅच्युअल आणि प्रिमोरियल ह्या मात्र सुपरफिशरी लोकेटेड असतात म्हणजे आता इथं रॅडियल आर्टरी कुठं आहे तर आत्ताच आपण त्यामध्ये इथं पाहिलं की आर जे दिसलं आत्ता आपल्याला यामध्ये हे रॅडियल त्याला आपण म्हटलेलं आहे आर्टरी म्हणजे थोडक्यात आपलं जे हात आहे त्या म मनगटाच्या या ठिकाणी त्या त्यात रॅडियल आर्ची आहे दुसरं जे ते बी आत्ताच आपण पाहिलं की ब्रॅचियल ब्रॅचियल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हाताच्या त्या ठिकाणी आपल्याला तिथं सांगता येतील की म्हणजे जे जो आपल्याला त्याच्यामध्ये खांदा वगैरे सांगता येतील त्या ठिकाणी ब्रॅचेल आपण सांगू शकतो आणि दुसरा जो यप म्हणजे फिमोरेल आर्टरी जी आहे फिमोरियल आपल्याला आपला जो मांडीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी म्हणजे ह्या तीन ठिकाणी मात्र ह्या आर्टरी ज्या आहेत ह्या म्हणजे थोडक्यात रॅडियल ब्रॅचेल आणि फिमोरियल ह्या ज्या आर्टरी ज्या आहेत ह्या मात्र सुपरफिशियली लोकेटेड आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ही जे रॅडियल आर्टरी जी आहे त्या मध्ये आपल्याला म्हणजे थोडक्यात मनगट असेल खांदा असेल आणि आपलं जे मांडे असतील या ठिकाणी जे आर्टरी ज्या आहेत त्या आपल्याला सांगता येतील की सुपरफिशियल असतात बाकी सर्व आर्टरी मात्र एकदम बॉडीच्या आतमध्ये म्हणजे डीपली सिच्युएटेड आपल्याला त्यामध्ये सांगता येतील आता ह्या जर तर आपण टी एस पाहिला ह्या आर्टरीचा तर आपल्याला तीन लेअर्स आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या तीन लेअर्स नावं व्यवस्थित लक्षात ठेवा कारण ही आर्टरी वेन आणि त्याच पद्धती कॅप्यू साठी ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची त्या तीन लेअरची नावं लक्षात राहिली की आपल्याला हा पार्ट आहे ब्लड वेसलचा तो अगदी व्यवस्थित त्यामध्ये समजणार आहे आणि याच्यावरती आपल्याला आकृती काढायला विचारलं जाऊ शकतं किंवा इतर प्रश्न त्याच्या तिथं नावं देण्यासाठी असेल किंवा फरक स्पष्ट करण्यासाठी त्याच्या तिथं प्रश्न आला तरी आपल्याला इथं सांगू शकतो आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये ता तर त्यासाठी ही नावं व्यवस्थित लक्ष तर आता आपण आरटरीचे टी एस आपण पाहतो आता हे जे आपण आता ॲरोच्याद्वारे पाहिलं ते आर्टरीची डायग्रॅम आहे आणि आता सांगितलं आपल्याला तीन लेअर्स पाहायचे त्यातील जे आपल्याला येतील की सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे त्याला आता ह्याच्यात लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शब्दाच्या पुढं ट्यूनिका हा शब्द लक्षात ठेवायचा आता पहिलं जे नाव आहे आर्टरीमध्ये जी बाहेरची लेअर आहे त्याला ट्यूनिका एक्स्टर्ना आता एक्स्टर्ना नावावरून आपल्याला लक्षात येईल बाहेरची ट्युनिका एक्स्टर्ना ही बाहेरची लेअर असणार आहे किंवा त्याला दुसरं नाव ट्युनिका सुद्धा म्हटलं जातं आपण आत्ताच ह्या डायग्राममध्ये आपण द्वारे जे पाहिले सगळ्यात बाहेरची लेअर म्हटलं की ट्युनिका एक्स्टर्ना नाव लक्षात ठेवा त्याच्यानंतर आतली लेअर जी आहे मधली लेअर आता मग अशी सांगितल्या पद्धतीने ट्युनिका हे नाव कॉमन आहे आता मेरिया आता जसं एक्स्ट्राना म्हणलं की बाहेर तसं मीडिया म्हणलं की मधले आपण जे डा हॅरोच्याद्वारे आपण पाहिलं जातात ते ट्युनिका मीडिया म्हणजे थोडक्यात मधली लेअर जी आहे ती ट्युनिका मीडिया आपण सांगता येतील आणि ली जी लेअर आहे सगळ्यात आतली त्याला ट्युनिका इंटरना किंवा त्याला सुद्धा म्हटलं जातं तर ही जी लेअर आहे आत्ता आपण ॲरोने पाहिलं की त्याच्यात इथे लाल रंगाचं आहे त्याच्या तिथे सगळ्यात आतली जी आहे ते ट्युनिका इंटरना लेअर आपल्याला त्यामध्ये सांगता येतील म्हणजे आपल्याला थोडक्यात तीन लेअरची नावं परत एकदा सांगतो व्यवस्थित लक्षात ठेवा सगळ्यात बाहेरची लेअर आहे ट्युनिका एक्स्टर्ना किंवा त्याला दुसरं नाव ट्युनिका ॲडव्हेंटेज म्हटलं जातं दुसरी जी लेअर आहे त्यामध्ये मधली लेअर ट्युनिका मेडिया मेडियावरनं लक्ष ठेवा मधली आणि सगळ्यात आतली ट्युनिका इंटरना किंवा इंटिमा असंसुद्धा त्याला म्हटलं जातं ही लेअरची नावं आपल्याला लक्षात आलेली असेल आणि या द्वारे आपल्याला लक्षात आलेलं असेल हे क कुठले कुठले लेअर कुठं आहेत आता यामध्ये सगळ्यात आतमध्ये आता हे बाहेरचे आणि सगळ्यात आतमध्ये जे कॅव्हिटी आपल्याला प्रेझेंट असते त्याला आपण ल्युमेन म्हटलं जातं आता हे ल्युमेनचं पार्ट आपण जे आत्ता नाव पाहिलं ल्युमेन सगळ्यात आत की म्हणजे जे ब्लड फ्लू होणार आहे आतमधून तर त्या ल्युमेनमधून होणार आहे आणि त्या ल्युमेनवरूनच आपण ते आर्टरी आहे का वेन आहे का त्यामध्ये कॅपिलरी आहे ते आपण ओळखू शकतो ल्युमेन किती लहान आहे का मोठा आहे त्याच्यावरून आपण आर्टरी किंवा वेन आहे ते आपण त्यामध्ये फरक त्यामध्ये सांगू शकतो म्हणजे हे जे आत्ताच आपण पाहिलं की आर्टरीचा जो ल्युमेन आहे तो थोडा लहान असतो तर व्हेनचा ल्युमेन हा मोठा असतो त्या ल्युमेन नाव व्यवस्थित लक्षात ठेवा कारण आपल्याला आर्टरी का व्हेन ते ओळखण्यासाठी हा ल्युमेनचा पार्ट आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यावरून आपण त्यामध्ये ही नाव आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवणार आहे आता ही जी आउटर मोस्ट लेअर आहेत आपण मग अशी सांगितलं ट्युनिका एक्स्टरना आता ही जी आउटर मोस्ट लेअर आहे आर्टरीची ती त्या अत्यंत थीक असणार आहे आणि टफ असणार आहे आणि त्याच्यामध्ये क्वालेजिन फायबरचा असणार आहे आता लक्षात घ्या की मग सांगितले की आर्टरी रक्त हार्टकडून सगळ्या बॉडी पार्टकडे जाणार आहे आणि त्यावेळेस प्रेशरही असणार आहे जास्त मग ते प्रेशर त्यामध्ये मेंटेन करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला त्या वॉल जे आहेत ते जाडसर असल्या पाहिजेत आणि म्हणून या आर्टरीची जी वॉल आहे बाहेरची ती अत्यंत थीक आणि आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला आप लक्षात येईल की क्वालाजेन फायबर्स आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात आर्टरी जे आहे त्या आर्टरीमध्ये आपल्याला सांगता येतील जसं त्याच्यात बाहेरची लेअर अत्यंत ठीक आहे तर त्याच पद्धतीनं आता मेडियाबद्दल आपण ट्युनिका मेडियाबद्दल मधली लेअर जे आहे म्हणजे ह्या ठिकाणी निळ्या रंगाने थोडं आपल्याला जे दिसते ते ट्युनिका मेडिया आता ही जी मधली लेअर जी आहे ट्युनिका मेडिया त्यामध्ये आपल्याला सांगतात की स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात आणि त्याच पद्धतीने ते थिक मस्क्युलर आणि इलास्टिक लेयर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील आणि ह्याची ॲट्रियल वॉल जे आहे ते पल्सा त्याच्यामध्ये आपल्याला सांगतायत आता ह्याच्यामध्ये ही जी पुढची लेयर सगळ्यात ले आतली इनर मोस्ट ट्युनिका इंटरना आता ही जी सिंगल लेअर आपल्याला सांगता येतील आणि फ्लॅट कॉम्पॅक्ट थेलियल सेल्स प त्यामध्ये सराऊंडिंग त्या ल्युमेनला त्याच्यात तिथं केल्याचं आपण सांगतो म्हणजे थोडक्यात सगळ्यात जी मोस्ट ट्युनिका इंटरना आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये आपल्याला एंडोथेलियल सेल्स आहेत हे एन्डोथेलियल सेल्स प्रेझेंट असतात आणि जो ल्युमेनचा पार्ट आहे त्याला सराउंडिंग ह्या ट्युनिका इंटरनल केल्याचं आपण सांगू शकतो आता आपल्याला हे जी आपल्याला आत्ताच्या द्वारे जी पाहिलं ती जी सगळ्या तातली मोस्ट ट्युनिका इंटरनल एअर आपण त्यामध्ये आपल्याला लक्षात आलेलं असेल म्हणजे आपल्याला इथं तीन लेअर लक्षात आलेले असेल सगळ्यात बाहेरची लाल रंगाची दिसते ती ट्युनिका एक्स्टर्ना मधली निळ्या रंगात त्याच्यामध्ये दाखवलेल्या ॲरोच्याद्वारे आपण दाखवले ट्युनिका मेडिया आणि सगळ्यात इनरमोस्ट लेअर जे आहे ते ट्युनिका इंटरना आपल्याला ह्या ठिकाणी तिथे सांगता येते आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे जे अँग्युलर मार्जिन जे आहे त्या ल्युमेनचं त्या ठिकाणी आपल्याला सांगतात त्याला टेसिलेशन्स आपल्याला पाहायला मिळतात आता टेसिलेशन्स म्हणजे काय तर ह्या ठिकाणी त् हे जे अरेंजमेंट आहे त्यामध्ये एकदम क्लोज त्यामध्ये आपल्याला ह्याचे अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्याच्यामध्ये कुठलाही गॅप आपल्याला असत नाही म्हणजे अशा पद्धतीची जी क्लोजली त्यामध्ये असणारं जे अरेंजमेंट आहे त्यालाच आपण टेसिलेशन्स आपण म्हणणार आहे आणि ह्या इनरमोस्ट जे ट्युनिका इंटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेसिलेशन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं आता या ठिकाणी हे जे ॲट्रियल ल्युमेन जे आहे त्याच्यामध्ये वॉल्स आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ह्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की हे जे फ्लो आहे रॅपिडली त्याच्यामध्ये आणि हाय प्रेशरनं त्यामध्ये तिथं हे जे ब्लड आहे ते फ्लो होत असतं आता ह्या ठिकाणी पुढचं जी वेसल आहे ब्लड वेसल त्याला वेन्स आपण त्याबद्दल आपण माहिती पाहतोय तर हे वेन्स आहेत तर आपण ह्या द्वारे पण पाहिलं की जी पहिली आकृती आहे ती आर्टरीची आपल्याला लक्षात आलं असं दुसरी जी डायग्रॅम आपण पाहतोय आत्ताच्या निळ्या आरोच्याद्वारे दाखव त्याला वेन्स आपण म्हणणार आहे आता ह्या वेन्सबद्दल आपण माहिती पाहू तर ह्या वेन्स आहेत त्या थिन वॉल्ड असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये सुपरफिशियली वेसल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की जे ब्लड जे आहे ते ब्लड आपल्याला सांगता येतील की ह्या वेन्समध्ये म्हणजे मग अशा आपण पाहिलं आर्टरीमध्ये ब्लड हार्टकडून बॉडी ऑर्गनकडे जात होतं परंतु वेन्समध्ये जे ब्लड आहे ते बॉडी ऑर्गनकडून त्या हार्टकडे त्याच्यामध्ये नेलं जात असतं आता हे जे ह्या कॅपलरीज आहेत त्या त्या ऑर्गन्स त्याच्यामध्ये आपल्याला सांगता ते येतील की ह्या वेगवेगळ्या ज्या कॅपिलरीज आणि हे ऑर्गन्स जॉईन होऊन म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात आहे वेन्स कशा तयार झाल्यात तर ह्या कॅपलरीज आहेत अगदी बारीक बारीक नलिका त्याला कॅपलरीज म्हणतो आणि जेव्हा ह्या कॅपलरीज एकत्र येतात तेव्हा ते त्याच्यापासून हे जे वेन्स तयार होत असल्याचं आपण सांगू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला एक्सेप्ट बघा आपल्याला पल्मनरी वेन्स आहेत आता ह्यामध्ये आपण सांगू शकतो की आता जसं आर्टरीमध्ये आपण सांगितले की ऑक्सिनेटेड ब्लड असतं तसं वेन्समध्ये डीऑक्सिजिनेटेड ब्लड अस आता ह्याला अपवाद मगाच्या जस आर्टरी आर्टरीमध्ये आपण अपवाद पाहिलेला होता की त्यामध्ये पल्मोनरी आर्टरी तसच आता व्हेन्समध्ये सुद्धा अपवाद आपल्याला सांगता येतील पल्मोनरी व्हेन्स आत्ताच आपण सांगितलं व्हेन्समध्ये डीऑक्सिनेटेड ब्लड असतो परंतु पल्मोनरी वेन्समध्ये मात्र आपल्याला सांगतील की त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड ब्लड असतं ह्या अपवाद लक्षात ठेवा तुम्हाला सीईटीला किंवा एम सी क्यूला हा प्रश्न त्यामध्ये परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ह्या अपवाद लक्षात ठेवा आणि मागाशी सांगितल्या पद्धतीने पल्मोनरी हा शब्द डोक्यात ठेवा की पल्मोनरी म्हणजे लंग्स कडे आपण त्यामध्ये तिथं म्हणू शकतो त्या त्याच्याशी आपण लक्षात कनेक्ट केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठलं कुठलं मग ते अपवाद आपल्याला मगाशी सांगितलं आर्टरीच्या बाबतीत म्हटलं तर पल्मोनरी आर्टरी आणि वेनच्या बाबतीत म्हणलं तर पल्मोनरी वेन्स हे दोन शब्द व्यवस्थित लक्षात ठेव आता यामध्ये हे जे पोर्टल वेन्स आहेत मग हे पोर्टल वेन्स त्याला एच पी व्ही म्हणजे थोडक्यात हिपॅटिक पोर्टल सुद्धा म्हटलं जातं आणि हे पोर्टल वेन म्हणजे काय तर थोडक्यात आपल्याला सांगता येतील की जे ब्लड आहे ते ब्लड या ठिकाणी कॅरी ह्या लिव्हरकडे जेव्हा त्याच्यात तिथं करणारे जे त्यामध्ये वेसल्स आहेत त्याला आपण पोर्टल वेन्स आपण त्याला म्हणणार आहे आता हे जे पोर्टल वेन्स आहेत म्हणजे त्या आपण आत्ता सांगितलं हिपॅटिक पोर्टल वेन्स आपण सांगू शकतो आणि त्या इतर नॉर्मल वेन्सपेक्षा त्या वेगळ्या असल्याचं आपण तिथं सांगू शकतो आणि ह्यामध्ये हे जे ब्लड आहे आत्ता सांगितलं ते लिव्हरकडे जात असतं आणि अशा पद्धतीनं ता पोर्टल ता या पोर्टल व्हेंची आपण माहिती सांगितलं तर हिस्टॉलॉजिकल व्हेनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी सुद्धा तीन लेअर्स आहेत ते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि म्हणजे जसं आर्ट्रीमध्ये आपण ज्या लेअर पाहिल्या सगळ्यात बाहेरची ट्युनिका एक्स्टर्नल मधली आहे ते ट्युनिका मेडिया आणि सगळ्यात आतली आहे ते ट्युनिका इंटरना जसं आर्ट्रीमध्ये तीन लेअर्स आहेत तशाच पद्धतीने ह्या वेन्समध्ये सुद्धा ह्या तीन लेअर्स त्यामध्ये ट्युनिका एक्स्ट्रना ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका इंटरना ह्या लेयर्स आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्यात फरक काय मग आर्टरी आणि वेनमध्ये तर आपल्याला लक्षात येईल की जे ट्युनिका मेडिया जी आहे ती ट्युनिका मेडिया आपल्याला सांगता येईल की कॉम्पॅट कम्पॅरेटिवली थिनर आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जो ल्युमेन जो आहे या वेनमधला हा ल्युमेन वाईड आणि नॅरो आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणजे थोडक्यात मगाशी सांगितल्या पद्धतीने आर्टरी आणि व्हेन कसं ओळखायचं तर त्यामध्ये असणारा ल्युमेनचा पार्ट जर ल्युमेन लहान असेल तर ते आर्टरी असणार आहे आणि जर ल्युमेन वाईड आणि नॅरो असेल तर ते व्हेन्स असणार आहे ह्याच्यावरून आपण हे ओळखू शकतो आपल्याला फरक स्पष्ट करायचा असेल जेव्हा प्रश्न येईल तेव्हा सुद्धा हे ल्युमेनचा पार्ट आपल्याला त्यामध्ये लिहिचा आहे आता यामध्ये जे जे इंटरनल वॉल्स आहे त्या आपल्याला पाहायला मिळत असतात ह्या वेनमध्ये कारण मग अशी सांगितलं की बॉडीकडून हे ब्लड आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड हार्टकडे येणार आहे त्यामुळं त्या जे ब्लड आहे ते ब्लॅक फ्लो होऊ शकतो मग त्यासाठी या वेनमध्ये आपल्याला सांगता येते की इंटरनल वॉल्स असतात झडपा असतात आणि त्या झडपांच्यामुळे हे रक्त आहे ते परत माघारी फिरू शकत नाही म्हणजे त्या वॉल्सचं मुख्य काम प्रिव्हेंट दी बॅक फ्लो ऑफ ब्लड आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगता आता तिसरी जी ब्लड वेसल्स आहे त्याला आपण कॅपलरी म्हणणार आहे आता ह्याच्या जा कॅपलरी ज्या आहेत आपण आत्ता जे अॅरो पाहिला तर ते कॅपलरीचे डायग्रॅम आप म्हणजे ह्या तीन डायग्रॅम ज्या दिसतात त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल पहिला जो गोल दिसतोय तो आरटरीचा आहे दुसरा जो गोल दिसतोय तो व्हेन्स आहे आणि तिसरा जो खाली त्याच्यात आत्ताचा ॲरोने आपण दाखवलेला गोल आहे तो कॅपलरीचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्यामध्ये ल्युमेनचा पार्ट वेगवेगळा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्या ल्युमेनवरून आपण ह्यामध्ये ह्या ब्लड वेसल्स आहे ते आपण ओळखू शकतो आता हे जे त्यामध्ये आपल्याला सांगते कॅपलरीज म्हणजे नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड व्हेसल कॅपलरी कशा तयार झालं तर की अत्यंत लहान लहान अशा एकदम कॅपलरीज आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्या नेटवर्क आहेत त्या ब्लड वेसलच्या त्यालाच आपण कॅपलरीज म्हणणार आहे आणि यामध्ये थिन वॉल्ड असतात आणि त्यांच्यामध्ये लेअर्स सा आपल्याला ले सांगता येतील की फ्लॅट स्क्वॅमस इपिथियम लेअर जे आहेत त्या बेसमेंट मेमरियनमध्ये आपल्याला त्यावरती आपल्याला ह्या स्क्वॅमस इपिथिलियमचे आपल्याला लेअर पाहायला मिळतात आता ह्या आपण हे जे डायग्रॅम पाहतो आहे आणि ह्या पहिली जी डायग्राम पाहतोय आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला लाल रंग त्याच पद्धतीने निळा रंग आपल्याला तिथं पाहायला मिळतो आणि इव्हन हिरवा रंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्या रंगाचा अर्थ आपल्याला लक्षात आलेला असेल की लाल रंग म्हटलं की तुम्हाला सांगितले की ऑक्सिनेटेड ब्लड आहे निळा रंग आपण त्या ठिकाणी पाहतो आहे त्या ठिकाणी डिऑक्सिनेट ब्लड आहे आणि हे कशा पद्धतीनं हे जे कॅपलरीज वगैरे आपल्याला तिथं जाळं कसं असतं हे आपण ह्या थोडक्या डायग्रॅमवरून आपल्याला थोडक्यात लक्षात आलेलं असेल आता हे जे आहेत ह्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की ह्या कॅपलरीज कशासाठी मुख्य तर हे जे मटेरियल आहे त्याचं एक्सचेंज करण्यासाठी ह्या कॅपलरीज महत्त्वाच्या असतात आणि ह्यांचे जे वॉल्स आहेत कॅपलरीजच्या त्या आपल्याला स्क्वॅमस एपिथिलियम पासून त्यामध्ये लेअर त्या सिंगल लेअरपासून बनल्याचं ले आपण सांगू शकतो आणि ते स्ट्रेचेबल असल्याचं सांगता येतील आणि हे ब्लड जे फ्लो आहे त्या कॅपलरीजमधून जे ब्लड वाहत असतं ते अत्यंत हाय प्रेशरमध्ये त्याच्यात तिथे असतं ह्याच्या वॉल्स आपल्याला कॅपलरीचे सांगता येतील की एंडोथेलियल पोर्स आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ह्या ठिकाणी हे जे ब्लड सेल्स डब्ल्यू बी सीज आहेत त्या एस्केप त्या पोर्समधून होत असतं त्याला आपण डायपेडिसिस म्हणतात म्हणजे आपल्याला डायपेडिसिस म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे जे डब्ल्यू बी सीज आहेत हे डब्ल्यू बी सी त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्या एस्केप होत असतात आणि हे जी काय एस्केप होण्याची जी प्रोसेस आहे डब्ल्यू बी सी होण्याची प्रोसेस त्याला डायपिडिसिस असं म्हटलं जात असतं आता या ठिकाणी आपण हे जे आत्ता आपण सगळं पाहायला घ्या ब्लड वेसल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे ज्या ब्लड वेसल लक्षात ठेवण्यासाठी आपण एक समरे आपण पाहतोय एकदा हे समरे आपल्याला लक्षात आली की म्हणजे आपल्याला फक्त दोन मिनटात हे ब्लड वेसल्स आपण त्यामध्ये लक्षात ठेवू शकतो त्याची समरी आपण केलेली नक्की आपण काय पाहिलं या लेक्चरमध्ये तर आपण पाहतोय हे ब्लड वेसल्स आहेत आणि या ब्लड वेसल्स आपल्याला सांगता येतील की यांच्यामध्ये हे पहिली जी ब्लड वेसल्स आहे त्याला आर्टरी म्हणायचं दुसरी जी ब्लड वेसल्स आहे ते व्हेन्स आणि तिसरी ब्लड वेसल्स आहे ते, ते कॅपलरीज म्हणजे हे तीन ज्या आहेत ह्या ब्लड वेसल्स आपण त्या ठिकाणी सांगता आर्टरीज व्हेन्स आणि कॅपलरीज आर्टरीमध्ये ऑक्सिनेटेड ब्लड असतं वेन्समध्ये डीऑक्सिनेटेड ब्लड असतं आणि अशा पद्धतीने आणि कॅपलरी जे ते एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी त्याच्यामध्ये तिथं गरजेचं असल्याचं आपण सांगू शकतो आता आर्टरीचा अपवाद आपण मग सांगितलं सांगितले पल्मोनरी आर्टरीज वेनचा अपवाद आपल्याला सांगायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पल्मोनरी वेन्स हे अपवाद अपवाद त्यामध्ये लक्ष ठेवा आता यांच्यामध्ये लेअर्स आपल्याला ले ह्या आर्टरी वेन्स कॅपलरीज कुठल्या कुठल्या लेअर्स आपल्याला ले पाहायला मिळतात त्या लेअर्सबद्दल माहिती पाहू तर सगळ्यात बाहेरची ट्युनिका एक्स्टर्ना किंवा त्याला ट्युनिका ॲडवन्टेशा म्हणायचं मधली जी लेअर आहे ट्युनिका मेडिया आपण त्या ठिकाणी तिथं म्हणणार आहे आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे त्याला ट्युनिका इंटरना किंवा इंटिमा आपण म्हणणार आहे म्हणजे थोडक्यात हे समरी एवढा पॉईंट जरी आपण व्यवस्थित लक्षात ठेवला तरी आपल्याला या ठिकाणी हे जे ब्लड वेसल्स आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती मिळेल आणि त्याच पद्धतीनं हे जे ब्लड फ्लो होणार आहे तो फ्लो होणारा जो पार्ट आहे त्याला ल्युमेन म्हणायचा आणि ह्या ल्युमेनवरच आपण ह्या आर्टरीज व्हेन्स आपण त्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो म्हणजे आपल्याला इथे लक्षात आलेलं असेल की अशा पद्धतीनं हे शेवटचं समरी जरी आपण पाहिलं एक मिनटं तरी तरी आपल्याला या ब्लड वेसल्स जे आहेत ते आपल्याला लक्षात येऊ शकतात एवढं समरीचा पार्ट पण व्यवस्थित लक्षात ठेवा ते लेअरच लक्षात ठेवा आणि कोणत्या प्रकारचं ब्लड त्यामध्ये तिथं प्रेझेंट असं एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न जर आला मग तो एम सी क्यूला येईल किंवा त्यामध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी येईल किंवा तीन मार्काची शॉर्ट नोट पण तुम्हाला त्यामध्ये तिथं विचारलं जाऊ शकते त्यासाठी व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावरती अनेक वेळा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आलेले आहेत आपल्याला लक्षात आलेले असेल ह्या ब्लड ची माहिती धन्यवाद